गुड़ धाम की दुनिया तारी। तुम्हाला चित्रकारासोबत लग्न करायचं होतं ना मॅडम, तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो की पत्रकार पण एक माणूस असतो चित्रकारासारखाच, त्याच्या शरीरात पण हृदय आहे, त्यांनाही भावना असतात, ते पण प्रेम करू शकतात आणि मला पण लग्न करण्याचा पूर्ण पूर्ण हक्क आहे। पोपटलाल, पोपटलाल थांब। पोपटलाल तू ठीक तर आहेस ना बाबा? मी ठीक आहे रे भिडे, आणि ठीक राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरं पर्याय तरी काय? मी ना एक काम करते, मी आमच्या महिला मंडळाला फोन करते, आम्ही सगळ्या मिळून पोपट भाऊजींच्या घरी जातो, त्यांचं आवडतं जेवण घेऊन, त्यांना छान वाटेल नाही का? जा जा पूर्ण महिला मंडळ त्याच्याकडे जा आणि त्याला चेअर अप करा। हो मी फोन करते हा त्यांना। हाय माधवी वहिनी, बोला। हा माधवी वहिनी बोला। एक अडचण उभी ठाकली। काय? काय ते मी अंजली बहिणींच्या घरी भेटून सांगते, तुम्ही सगळ्या जणी अंजली बहिणींच्या घरी या। हो हो ठीक आहे ठीक आहे, या आत्ता सते। एक काम करते, त्यांच्यासाठी थालीपीठ बनवते, सकाळी तर सगळे यांनीच खाऊन टाकले। एक मिनिट एक मिनिट, यांनीच खाल्ले होते म्हणजे? अगं मी तुला बोललो ना त्याच्याकडे वेळ नव्हता, त्यानेच मला सांगितलं तू खा म्हणून आणि मी एकच थालीपीठ खाल्लो होतो। हो हो ठीक आहे, मी तुम्हाला ऐकवत नाहीये, फक्त म्हणते की त्यांच्यासाठी थालीपीठ बनवतो एवढंच म्हणते ना मी। बोलते जा ना बनव ना। कमाले भाई, ऐकवत नव्हती, बोलून बोलते ऐकवत नव्हती। हे बघा रोशन वहिनी पण आली, आता तर सांगा। हा बसा बसा। तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना सकाळी पोपट भाऊजी आणि आमचे हे स्थळासाठी मॅरेज ब्युरो मध्ये गेले होते। तर तिकडे ना तर झालंय असं सगळं झालं, तर हे सांगत होते की पोपट भाऊजींचा मूड काही अजिबात ठीक नाहीये आणि ते खूपच दुःखी झालेत। He must be so heartbroken right now. Actually, आपल्याला त्यांचा मूड नीट करायला काहीतरी करायला हवं ना? ते आपले भाऊ आहेत आणि बहिणीच्या नात्याने आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे। Absolutely correct. म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय ना। अच्छा, मी असं म्हणत होते की आपण सगळे त्यांना भेटायला जाऊया आणि जाताना त्यांच्या आवडीचं जेवणही घेऊन जाऊया, तर होऊ शकेल की त्यांचा मूड अगदी छान होईल नाही का? करेक्ट, ते बोलतात ना की चांगल्या बोलण्याने आणि चांगल्या जेवणाने माणसाचा मूड चांगला होतो आणि पॉझिटिव्हिटी पण परत येते। हो ओके, सो देन लेट्स डू इट, आपण सगळ्यांनी जेवण घेऊन माझ्या घरी भेटूया आणि मग एकत्र मिळून पोपटलाल भाऊंच्या घरी जाऊया। ठीक आहे चला तर मग जाऊया। चला लेट्स डू इट, चला चला या। ओके या मॅरेज गुरुची लिस्ट काही कामाची नाहीये, यांना चित्रकारासाठी मुलगी भेटते पण पत्रकारासाठी मुलगी नाही भेटत। कोण आहे? पोपट भाऊ, मी अंजली वहिनी। मी कोमल। मी बबीता। माधवी। मी रोशन। अरे या तर सगळ्या माझ्या बहिणी, दरवाजा तर उघडावाच लागणार। हाय पोपट भाऊ। हॅलो, आत येऊ या, या ना। सकाळी तुमच्यासाठी स्पेशली थालीपीठ बनवलं होतं आणि तुम्ही खाल्लं नाही ना, म्हणून आता गरमागरम थालीपीठ बनवून घेऊन आले। अरे हो, तुम्हाला मध्ये ढसट लाईने आवी छू आणि मी घेऊन आले आहे तुमचा फेवरेट चिवडा आणि मी खास तुमच्यासाठी एटीएम स्पेशल सूप बनवलंय। अरे वा। आणि पोपट भाऊ, हे सगळं खाल्ल्यानंतर मी तुमच्यासाठी गोड मध्ये मिष्टी दही घेऊन आले। एवढं सगळं काय गरज होती याची? कारण आम्हाला माहितीये पोपट भाऊजी की तुम्ही दुपारचं जेवणही जेवला नाही आहात, म्हणून आम्ही सगळ्याजणी हे घेऊन आलोय। हो खरं, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार, पण मला आता भूक नाहीये। अरे पोपट भाऊ, अशी कशी भूक नाहीये? तुम्ही लंच पण केला नाहीये। हो मी लंच नाही केलाय, पण खरंच माझी काहीच खायची इच्छा नाहीये। तुम्ही सगळं हे प्लीज परत घेऊन जा। आम्हाला माहितीये की तुमची खायची इच्छा का नाहीये। पोपट भाऊजी, मला यांनी सांगितलं मॅरेज ब्युरो मध्ये तुमच्या बाबतीत काय घडलं। पोटात एक गोष्ट नाही राहत,
पोपट भाऊजी हे गोकुळ धाम आहे. आपण सगळे एकमेकांची सुख दुःख वाटून घेत असतो. मग दुःख असू दे नाही तर आनंद. इथे कुणापासून काही लपत नाही, नाही का? आणि पोपटलाल भाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असे गैरसमज होतच राहतात. हा पोपट भाऊ, टेन्शन नका घेऊ. खोडायची तुम्हाला साथीच छे. आणि पोपट भाऊ, बघा, देवाने मानलं तर तुमचं लग्न लवकरात लवकर होईल. आणि ते सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या मुली सोबत. हो ना पोपट भाऊजी, तुम्ही सगळ्या माझ्यासाठी इतका विचार करताय ना, त्यासाठी खरच खूप खूप थँक्यू तुमचे. पण कदाचित मी या योग्यतेचा नाहीये. अरे पोपट भाऊ, व्हॉट यू सेइंग? तेच बोलतोय जे खरं आहे. कदाचित मी त्या योग्यतेचाच नाहीये कि माझं लग्न होईल, म्हणून कायम माझ्या सोबत हे असं होतं. ओ कम ऑन पोपटलाल भाऊ, स्वतःला दोष नका देऊ. हे सर्व तर नशिबाचे खेळ आहेत. अहो मग काय पोपट भाऊजी, जोड्या तिकडे वर आकाशात झुलतात. गणपती बाप्पांनी नक्की तुमच्यासाठी एक योग्य जोडीदार शोधून ठेवलीच असेल. पोपट भाऊ, आता तुम्ही जास्त मनाला लावून नका घेऊ. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. हो पोपट भाऊ, खा ना प्लीज. बघा बहिणींनो, मी तुमच्या सगळ्यांच्या भावनांना समजतो, पण माझी तुमच्या सर्वांकडे एक रिक्वेस्ट आहे. प्लीज मला आजच्या दिवशी तरी मला एकट्याला सोडा. पण पोपट भाऊ. अरे मी एकदम मस्त आहे, मला काहीच नाही झालंय. बस थोडा वेळ मला एकटा राहायचंय. पोपट भाऊ, आता जे झालं ते झालं ना, त्याच्याबद्दल विचार करून काय फायदा. हे बघा, आता ना तुम्ही कोणत्या तरी चांगला विचार करा बस. आता ना तुम्ही तुमचं मन डायव्हर्ट करा, काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा. आम्ही हे सर्व जेवण खास तुमच्यासाठी बनवलंय, तर मग आम्ही हे जेवण इथे सोडून चाललोय. जेव्हा पण तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही जेवून घ्या, ठीक आहे? हो प्लीज. थँक्यू थँक्यू. पोपट भाऊ प्लीज खाऊन घ्या. खा नक्की, खा नक्की. येतो आम्ही. हस आणि हसले की किती छान दिसत. चांगलं झालं ना आपण पोपट भाऊंसाठी जेवण घेऊन आलो, त्यांचा मूड पण चांगला झाला. मी यांना जाऊन सांगते बरं का, काय पोपट भाऊजींमुळे ना हे सुद्धा जरा टेन्शन मध्येच होते. बस परमेश्वर आमच्या पोपटलाल भाऊंना नेहमी खुश ठेव. काय झालं माधवी, आयडियाने काम केलं? पोपटलाल मूड मध्ये आला असं वाटत तर होतं की हळूहळू मूड परत येत होता. काय ना, आम्ही त्यांना छान छान जेवण दिलं ना, तर छान छान खाल्लं तर छान छान विचारही करतील आणि मस्त मूड मध्ये येतील असं वाटतंय तरी. आशा करूया असंच होऊ दे. हा अच्छा, हो तुम्ही सगळे सोडा शॉपवर त्यांच्यावर लक्ष ठेवा. हा उगाचच त्यांची थट्टा मस्करी नका करू. नाही नाही माधवी, अजिबात नाही. तसं पण रात्रीपर्यंत त्याचा मूड ठीक होईल असं सोडिक. अहो मेहता साहेब, खूप दिवसांपासून तुम्हाला विचारण्यासाठी एक प्रश्न माझ्या डोक्यात फिरतोय. विचारू? हा विचार. अरे राहून दे, तुम्ही वाईट वाटून घ्याल. अरे यार सोडी, जोपर्यंत तू प्रश्न नाही विचारत तोपर्यंत माझं मस्तिष्क निर्णय कसा घेईल वाईट वाटून घ्यायचं की नाही. काय मस्त इश्क? अरे बाबा अय्यर, मस्त इश्क नाही, मस्तिष्क म्हणजे डोकं जे तुझ्याकडे पण आहे. ब्रेन ब्रेन. हा विचार, काय विचारायचं सोडी. मेहता साहेब, ऑफिस मध्ये जेव्हा पण संधी मिळते साईडला. साईडला काय, लिहिता का नाही? अच्छा अच्छा कळलं. तर ऐक, लेखकाचं असं आहे सोडी, जेव्हा पण हृदयात संवेदना तंतू जागृत होतात तेव्हा संवेदना अक्षरांचे वस्त्र परिधान करत शब्दांचं रूप घेतात आणि शब्द शाहीत स्नान करून कागदावर अवतरतात. अय्यर भाऊ समजलं की नाही? मी का समजू, प्रश्न तर सोडीने केला आहे. मेहता साहेब, तुम्ही माझा प्रश्नच नाही समजला. मी तुम्हाला प्रश्न काय विचारलाय आणि तुम्ही संवेदनांचे जंतू काय मध्ये आणताय? अरे यार संवेदनाचे जंतू नाही, संवेदनाचे तंतू सोडी. अहो हो, संवेदनांचे तंतू. माझा प्रश्न हा होता की लेखक आहात तर घरी पण लिहिता ना, मग ऑफिस मध्ये जेव्हा टाइम मिळतो तुम्हाला तेव्हा लपून छपून लिहिता की नाही? अरे सोडी, हे जे तुझं वाक्य आहे ना की ऑफिस मध्ये टाइम मिळतो, हे वाक्य चुकीचं आहे. अरे ऑफिस मध्ये नोकरी करणाऱ्याला टाइम मिळतो का कधी?
हे जे बॉस मंडळी असतात ना, इतकं काम करायला लावतात की दुसऱ्या कामाच्या लायकीच नाही ठेवत. ओ ही बॉस लोक पण ना. अरे मेहता साहेब, तुम्ही पण काय, जेव्हा बघावा तेव्हा नोकरीला घेऊन रडत असता. अहो मेहरबानी, समजा काम आहे. हो अरे काम तर आहे, पण हे रडणं सुद्धा बरोबर आहे जेठालाल. ही जी नोकरी आहे ना, ही अगदी इश्क मोहब्बत सारखी आहे. माणूस करणार पण रडणार पण तरी सोडू नाही शकणार कधी पण. ते तर आहे. एक खूप प्रसिद्ध शेर आहे की इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है. बरोबर बोलता है. पण आजच्या काळात या शेरला असं बोललं जाईल की भाई ये नौकरी नहीं आसान, बस इतना समझ लीजिए ये जो बॉस का दरिया है डूब के जाना है. ओहो अय्यर भाऊ समजलं की नाही? अरे जाठालाल, मला का सारखा सारखा विचारत आहे? प्रश्न तर सोडेने केला आहे. अच्छा म्हणजे तुम्हाला नाही समजलं? मी समजतो. तर काय ना मित्रांनो, या देशात माणूस कितीही रडला ना, कितीही अडचणी आल्या तरी नोकरी ही करायलाच लागणार. कारण या देशात प्रत्येक विवाह योग्य कन्येचे वडील आपल्या कन्येच्या विवाहासाठी योग्य मुलगा शोधताना पहिला प्रश्न हाच करतात, नोकरी कुठे करतो. म्हणजे जसा भारत विवाह प्रधान देश आहे, अगदी तसाच नोकरी प्रधान देश आहे. बरोबर बोललात. समजलं की नाही यार भाऊ? अरे मी का समजेन, माझ्याकडे नोकरी पण आहे आणि छोकरी पण आहे. म्हणजे माझं पण लग्न झालं आहे. अच्छा मेहता साहेब, तुम्ही जे आता बोललात ना भाऊ की लग्न करण्यासाठी नोकरी खूप गरजेची आहे, ही गोष्ट काही बरोबर नाही का? अरे आपल्या पोपटलालचाच बघा ना, त्याच्याकडे नोकरी आहे पण त्याचं लग्न होत नाहीये ना. अरे बाबा जेठालाल, मी असं नाही बोललो की प्रत्येक नोकरी करणाऱ्याचं लग्न होतच. या देशात अशी भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत पण त्यांचं लग्न नाही झालंय. आणि असे पण भरपूर लोक आहेत जे विवाहित आहेत पण त्यांच्याकडे नोकरीच नाहीये. समजलं की नाही यार भाऊ? अय जाडालाल, तू काय वेडा झाला आहेस का? सारखं सारखं मला एकच प्रश्न विचारतोस, समजलं का नाही? समजलं का नाही? अरे यावेळेस मी काहीतरी वेगळं बोलत होतो भाऊ. म्हणजे मेहता साहेब आता बोलले ना की या देशात असे काही लोक आहेत त्यांच्याकडे नोकरी आहे पण त्यांचं लग्न नाही झालंय, आणि असे पण काही लोक आहेत ज्यांचं लग्न झालंय पण त्यांच्याकडे नोकरी नाहीये. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही समजलात की नाही की तुम्ही किती नशीबवानात की तुमच्याकडे नोकरी पण आहे आणि तुमचं लग्न पण झालेलं. अगदी बरोबर. पण तो आहे कुठे? ज्याच्याकडे नोकरी तर आहे पण मुलगी नाही. पोपटलाला आला नाहीये ना? अरे प्रश्न उद्भवतच नाहीये जेठालाल, कुठे आलाय? हो हो बरोबर. म्हणजे नाही आला पोपटलाल अजूनपर्यंत का? ते जेठाभाई, आज पोपटलाल भाऊ तर मूड ठीक नाही. काय झालं? त्याचं काय की पोपट भाऊ आणि भिडे भाऊ दुपारी बाहेर गेले होते आणि जेव्हा परत आले तर पोपट भाऊ काहीतरी विचित्र बोलत होते. काय 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 बोलत होते? नमस्कार मंडळी. नमस्कार. अरे हा भिडे मास्तर तर आला पण पोपटलाल तर नाही आला ना? परत नाही. अरे हा प्रश्नच चुकीचा आहे भावा. अरे नाहीच आलाय ना. अरे हो भिडे, तू यायच्या आधी अब्दुल बोलत होता की तू आणि पोपटलाल आज दुपारी बाहेर गेला होता आणि जेव्हा परत आले तेव्हा पोपटलाल खूप विचित्र बोलत होता, काय झालं? पोपटलालला आज खूपच मोठा धक्का लागलाय. अरे बापरे, कसं का काय झालं? आज कोणीतरी त्याचं मन दुखवलाय जेठालाल. कोणी? ओ भिडू, मला सांग काय झालंय. जर का कोणी पोपूच जाणून बुजून मन दुखवलं असेल ना, तर नाही. हो सोडी, जाणून बुजून कोणीतरी त्याचं मन दुखावलं आणि ज्याने पण हे केलंय ना, तो सारखं सारखं असं करतो की पोपटलालला त्याचा आघात व्हावा. मला तू एकदा त्याचं नाव सांग, त्याची तर खैर नाही, त्याला तर मी त्याचं खानदान आठवायला लावीन. अरे पण सॉरी, त्याचा खानदान आठवण करून द्यायला आपला काय फायदा आहे? अरे खानदान तर सर्वांना आठवण असत, मला पण माझं खानदान आठवत. अरे अय्यर भाऊ, सोडी म्हण म्हणत होता, आज काय माहिती काय झालंय अय्यर भाऊंना, तुम्ही जरा समजावा यांना काय झालंय. मी समजवतो. हे बघ अय्यर, मी समजलो मेहता साहेब. सॉरी. काय काय समजलं तुम्ही? जाडाला शटा भा. भिडे मास्तर,
तू नाव तर सांग ना की तो कोण आहे. हो हो सांग ना. सांग कोण आहे. हाती भाऊ, जो पोपटलालचं मन सारखं सारखं दुखावतोय, सारखं सारखं तोडतोय, ते त्याचं नशीब, त्याचं भाग्य, त्याचं नशीब. त्याचं नशीब काही ना काही करून त्याच्या लग्नाची आशा जागवते आणि मग ती तोडून टाकते. अहो आज पण असंच झालं. मॅरेज ब्युरो मधून फोन आला होता की दोन मुलींनी पोपटलालच्या बायोडाटा मध्ये इंटरेस्ट दाखवलाय. मी आणि पोपटलाल पळत पळत मॅरेज ब्युरो मध्ये पोहोचलो. तिथे जाऊन त्या मुलींचे फोटो पण बघितले. मुली दिसायला खूप सुंदर होत्या. मला वाटलं पोपटलालचं आज सगळं होऊन जाणार. तेव्हा एका चित्रकाराची विचित्र गोष्ट समोर आली. अरे विचित्र चित्रवाली, कोणती गोष्ट मित्र? दुःखाची गोष्ट हाती भाऊ, आपल्या पोपटलालने रिपोर्टिंग तर खूप केली पण कधी चित्र नाही बनवलं. म्हणजे असं अब्दुल की त्या दोन मुलींनी ना चित्रकार पोपटलालला पसंद केलं होतं, पत्रकार पोपटलालला नाही. ओहो हो हो म्हणजे कोणतरी दुसरा. हो आणि त्याच्यात कोणाची काहीच चूक नव्हती, नाही त्या दोन मुलींची आणि नाही त्या चित्रकार पोपटलालची. मॅरेज ब्युरो वाल्यांनी चुकून पेपर इकडचे तिकडे केले होते. म्हणजे एकूण सगळा दोष कोणाचा होता? फक्त नशिबाचा. ओ हो, हे तर खरंच खूप वाईट झालं. ओ यारो, आपला पप्पू दुःखी होऊन घरी एकटाच बसला आणि आपण इथे सोडा प्यायला आलो, चांगलं नाही वाटत. मी त्याला घेऊन येतो. चल मी पण येतो. ओ पप्पू, ओ दरवाजा उघड. हो पोपटलाल, दरवाजा उघड रे. सोडी भिडे, मला एकट्याला सोडा. तुम्ही तुम्ही जा ना घरी. ओय पप्पू, ओ तू प्रेमाने दरवाजा उघडतोस की नाही? नाही सॉरी. ओय पप्पू, मी पण सॉरी. मी आताच्या आता दरवाजाच तोडतोय. थांब, मी येतोय. हा सोडी पण ना. ओय पप्पू, इतका वे? अरे एवढा अंधार काय? जेव्हा आयुष्यातच अंधार आहे तेव्हा घरात उजेड करून मी करू तरी काय? ओ पप्पू, असं नकारात्मक का बोलतोस तू? मग अजून काय बोलू मी? आणि हे काय पोपटलाल, महिला मंडळ तुझ्यासाठी जेवण घेऊन आलं होतं, ते तसं तसं आहे, तू खाल्लं नाहीस? मला भूक नाहीये रे. अरे म्हणजे तू दुपारपासून काही न खाता असाच बसला या अंधारात? ए बाबा, तुम्हाला एवढे प्रश्न नको करूस. तुम्ही जा ना, मला एकट्याला सोडा. अरे काय एकट्याला सोड? अरे हे असा देवदास बनून का बसलायस तू? पोपटलाल हे तुला शोभत नाही. चल. हो खूप झालं बापू, चल आमच्या सोबत सोडा शॉपवर. मला नाही यायचं. का नाही यायचं? माझा मूड नाहीये. अरे तुझ्या मूडच्या तर नानाची टांग. मी बोललो ना चल आमच्या सोबत. हे बघ सोडी, हट्ट नको करूस. मी बोललो ना माझा मूड नाहीये, मला नाही यायचं. नाही येणार? नाही. ओय शेवटचं विचारतोय, नक्की तू येणार नाहीस? नाही. ठीक आहे मग नको येऊ. अरे उचलून घेऊन जाऊया ह्याला. पोपटलाल आल्यानंतर आपण त्याचा मूड चेंज करूया, त्याला सिंपथी देऊया. नाही 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 अय्या, ही चूक नको करू. सिंपथी द्यायची काहीच गरज नाहीये पोपटलाल. का? अरे बाबा पोपटलाल असा पण मॅरेज ब्युरोच्या गोष्टीवरून उदास आहे, त्यामुळे त्याला त्रास झालाय. आणि तीच गोष्ट तुम्ही परत बोललात तर हे जखमेवर मलम लावणं नाही झालं, हे तर असं झालं की जसं जखमेवर मीठ चोळणं. नाही नाही, अगदी खरं बोलताय तुम्ही मेहता साहेब. आपण काहीतरी दुसरं बोलूया आणि त्याला प्रोत्साहित करू. बरोबर. हो आपण त्याच्या समोर आशावादी गोष्टीच बोलूया. समजलं अय्यर भाऊ. आता बघा, जे पण आहे पण पोपटलाल आहे तर आपला मित्र, त्याशिवाय तो बिचारा एकटाच राहतो, तर आपण त्याच्याबद्दल विचार नाही करणार तर कोण विचार करणार? त्याचा परिवार तर आपणच आहोत ना. बरोबर बोलताय. तेव्हा अय्यर,
जेव्हा पोपटलाल येईल तेव्हा चांगलं चांगलं बोलू आणि छान छान बोलून त्याचा मूड ठीक करूया. करेक्ट. अरे उतरव ना सुडी, मला सोड ना, इकडून उतरव. उतरव तो रे सुडी, बघ मला यायचं नाही, मला उतरव ना मला इथे. ओ नाही पप्पू, सोड ना मला. अरे मला तू इथे का आणलंय? अरे सुडी मला, अरे मला नाही यायचं ना इथे. सोडी मला जबरदस्ती नाही आवडत मला बाबा, सोड ना तू, मला घरी जायचंय. अरे यार पोपटलाल, आता तुला उचलून आणलाच आहे तर आमच्या बरोबर बस ना थोडा वेळ. हो ना. हो पोपटलाल, थोडा वेळ बस. मला काही बसायचं वगैरे नाहीये. अरे पोपटलाल, असं पण काय झालं की तुला मित्रांसोबत बसायचं नाहीये? काही नाही काही नाही ना, मग आरामात बस ना. बस बस थोडी त्याला बसव. मित्रांनो, कल्पना करा की तुमचा मूड खूपच खराब आहे आणि जबरदस्ती तुम्हाला कोणी मैफिलीमध्ये खेचून घेऊन जाते आणि तुम्हाला नाही जायचं तरी घेऊन जाणार, तर हे झालंय पोपटलाल सोबत. रोशन सिंग सोडी यांनी जबरदस्ती उचलून आणलाय पोपटलालला अब्दुलच्या सोडा शॉप वर आणि खूपच खतरनाक स्थिती आहे. पोपटलाल आता त्या फटाक्यासारखा आहे जो कुठल्याही क्षणी फुटू शकतो, कधीही फुटू शकतो आणि कोणत्याही दिशेला फुटू शकतो. आता काय होणार? एकतर तणावग्रस्त पोपटलाल आणि त्यावर त्याचा रागाचा दारुगोळा, हे दोघं मिळून काय करतील? म्हणजे पोपटलाल फुटण्याच्या तयारीत आहे. आता काय होणार पुढे हे जाणून घेण्यासाठी गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.